कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ती तुझी सेविका आहे ना, आणि तू स्वतःला खूप शक्तिशाली समजतेस, मग तरी मागून तिच्या पाठीत का वार करतेस? तिचा वापर करून घेतेस ना तुझ्या स्वार्थासाठी. ती बिचारी, तिला तिच्या प्रियकराचा सूड घ्यायचा आहे म्हणून तुझ्या बोलण्यात अडकली आहे. पण तुला कळत नाहीये का, युग लोटली आहेत या सगळ्याला. काळाबरोबर तिच्या मनातली ही भावना नाहीशी झाली. आता मला तर दया येते त्या अस्तिकाची. बिचारी तुझ्या जाळ्यात अडकली. ती जर मला कधी भेटली ना तर आता मला तुला एवढंच सांगायचं आहे की ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाही प्लीज त्यांना नको त्रास देऊस. तुला लढायचंय तर तू नेत्रा बरोबर लढ, मी आणि इंद्राणी आता सुद्धा मध्ये नाही येणार. ती जर मला कधी भेटली ना तर ती असती, तिला काही बोल केलंच या सगळ्या. ती बिचारी, तिला तिच्या प्रियकराचा सूड घ्यायचा आहे म्हणून तुझ्या बोलण्यात अडकली. युग लोटली आहेत या सगळ्या. काळाबरोबर तिच्या मनातली ही भावना नाहीशी झाली. आता मला तर दया येते त्या अस्तिकाची. ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये त्यांना प्लीज नको त्रास देऊस. कमाल पाठांतर. नेत्राने जे जे शिकवलं होतं ते सगळं बोललायस ना. तुला आता जे समजायचं ते समज, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितक्या निर्दोष लोकांचा जीव घेशील ना तितकाच तुझा मृत्यू भयंकर होईल. लक्षात ठेव. अस्तिका, नेत्रा आपण ठरवलंय तसंच्या तसं घडलंय सगळं. रुपाली मात्र काय म्हणाले, तिला संशय नाही ना आला? शॉक होती ती, तिला कळत नव्हतं काय बोलायचं ते. ती मला असं सुद्धा म्हणाली की हे सगळं सांगायला तूच मला पाठवलं असेल, पण त्यावर मी जे उत्तर दिलं त्यामुळे एकदम गप्प झाली. मी सरळ निघून आलो. बरं झालं, आता फक्त आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडायला. अस्तिकाने जर माझं बोलणं ऐकलं असेल तरच आपल्याला अपेक्षित गोष्ट घडली. अद्वैत जे काही बोलला ते मनापासून बोलला असं वाटलं मला. मनापासून ओळखत नाहीस तू या लोकांना. तुमच्या एवढी नसेन ओळखत मी, पण अद्वैतचं मन कळायला लागलंय मला आता. हे युद्ध आहे, युद्धात डावपेच खेळले जातात. सावध राहायला हवं, बोलण्यात अडकून चालणार नाही. शब्दात फसवून वार करणारी जमात आहे ही. नेत्रा आणि इंद्राणी असं करू शकतात, पण अद्वैत असं नाही करणार. अद्वैतला डावपेच नाही जमत. गप्प बस, स्वतःची अक्कल चालवू नकोस. जा जाऊन बस कपाटावर. साहेब मला खात्री आहे अस्तिकाने तुमचं बोलणं नक्की ऐकलं असणार. पण कशावरून असं वाटतं तुला? अस्तिकाचा खोटेपणा उघडा पडल्यानंतर आता त्या दोघींनाही माहिती आहे की आपण अस्तिकाचा अंत करणार. आणि त्या दोघींना हेही माहिती आहे की त्या दोघी एकत्र असतील तरच अस्तिका वाचेल. त्यामुळे अस्तिका विरोचकापासून लांब नाही जाणार, ती तिथेच असणार. असं असेल तर अस्तिका आज मला भेटणार हे कन्फर्म. अद्वैतची मला भेटायची इच्छा आहे, मला सुद्धा त्याला भेटायचं आहे. त्याला काही करून भेटावंच लागेल. पण विरोचक,
ती आस्तिका, तिला काय इन्वॉल्व केलंस या सगळ्यात तू? ती जर मला कधी भेटली ना तर काही घडलं सांगते. सगळं ठरल्याप्रमाणे झालंय आणि आम्हाला खात्री आहे तिने बोलणं नक्की ऐकलं असेल, त्यामुळे ती त्यांना भेटण्याचा प्रयत्न नक्की करेल. खरंच असं वाटतं तुला? हो आत्या, काय झालं, तुम्ही असं काय विचारताय? आईच्या बाबतीत जे घडलं ना, त्यानंतर प्रेम ह्या भावनेवरचा विश्वासच उडाला माझा. प्रेम ही भावनाच विष वाटायला लागली. पण कसं असतं ना हे प्रेम, त्रेतायुगातला अस्तिकाचा प्रियकर दुर्मद याला सुषेणने मारलं आणि ह्यामुळे अस्तिका प्रचंड दुखावली. सुषेणचा सूड घेण्यासाठी अनेक युग थांबले आणि आता सूड घेण्याची वेळ आल्यावर ज्याचा सूड घ्यायचा आहे त्याच्याच प्रेमात पडली. प्रेम ही भावना अनेक युग तग धरून आहे. त्रेतायुगात सुद्धा होती आणि आता कलियुगात सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की प्रेम ही अशी एकमेव भावना आहे जी नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलू शकते. आणि म्हणूनच कदाचित नागलोकातल्या राक्षस वंशातील त्या नागिणीचं मन बदललं. आता बरोबर आहे तुमचं, पटतंय मला. कदाचित म्हणूनच संधी असून सुद्धा अस्तिकाने सूट नाही घेतला. आता आपण एकाच गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की तिच्या मनातली सोडाची भावना संपली आहे. पण खात्री करायची कशी? तिच्या मनात कलियुगातले पेच निर्माण करायचे. म्हणजे सध्या तरी आपण असं धरून चालूया की तिच्या मनातली सोडाची भावना संपली आहे, तिच्या प्रेमाचा वापर करायचा आणि तिच्याकडून ती शक्ती काढून घ्यायची ज्यामुळे तिला देवी आई आणि गरुड देवापासून संरक्षण मिळत आहे. मी हे अद्वैत साहेबांना सुद्धा सांगते. त्या का कोणास ठाऊक, असं वाटतंय काहीतरी घडेल आणि त्रेतायुगात सुषेण जसा ऐन वेळेला विरोचकाची साथ सोडून देवी आईला मदत करायला आला होता तशीच अस्तिका सुद्धा या युद्धात आपल्याला मदत करेल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.